टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी बॉक्सर लोवलिना बोरगोहेनने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. आसामची बॉक्सर लोवलिना सध्या बार्गिमहेम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्कूल स्पर्धेची तयारी करत आहे. मात्र BAFI तिच्यासोबत गलिच्छ राजकारण करत असल्याचा दावा तिने केला आहे. लोवलिनाने ट्विटरवर एक पोस्ट करत BAFI वर गंभीर आरोप केले आहेत. लोवलिनाने ट्विटरवर लिहिले की आज मी दुःखाने सांगत आहे की माझ्यासोबत खूप छळ होत आहे. प्रत्येक वेळी मी माझे प्रशिक्षक ज्यांनी मला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्यासाठी मदत केली त्यांना पुन्हा पुन्हा काढून टाकल्याने माझ्या प्रशिक्षण प्रक्रियेत आणि स्पर्धांमध्ये नेहमी अडचणी निर्माण झाल्यात. या प्रशिक्षणापैकी एक सध्या गुरुंगजी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. माझ्या 2 प्रशिक्षकांना देखील 1000 वेळा हात जोडल्यानंतर त्यांचा शिबिरात समावेश केला आहे. मला या प्रशिक्षणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि मानसिक छळही होत. लोवलिना म्हणाली, सध्या माझे प्रशिक्षक सध्या गुरुंगजी कॉमनवेल्थ लिव्हेजच्या बाहेर आहेत आणि त्यांना प्रवेश मिळत नाही आणि खेळाच्या 8 दिवस आधी माझी प्रशिक्षण प्रक्रिया थांबली आहे. माझ्या 2 प्रशिक्षकालाही भारतात परत पाठवण्यात आले आहे. माझ्या एवढ्या विनंत्या करूनही हे सर्व घडल्यामुळे मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. गेममध्ये कसे लक्ष केंद्रित करावे हे मला समजत नाहीये.